नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भाग्यश्री बंगाळे उपशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदे केंद्र भूगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास ए घटक आपली पृथ्वी आपली सूर्यमाला यामधील उपघटक तारे ग्रह व सूर्यमाला याविषयी माहिती पाहणार आहोत मैदानात उभे राहून वर पाहिले असता आपल्याला आकाश दिसते रात्रीच्या निरभ्र आकाशात अनेक चांदण्या दिसतात त्या पृथ्वीपासून खूप दूरवर आहेत काही चांदण्या मोठ्या व ठळक दिसतात तर काही चांदण्या लहान व अंधूक दिसतात आपण चांदण्यांकडे जरा निरखून पाहिल्यास बऱ्याचशा चांदण्या लुकलुकताना दिसतात पण काही चांदण्या लुकलुकत नाहीत आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात चंद्र सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत म्हणून त्यांचा गोलाकार आपण सहज पाहू शकतो याशिवाय इतर तारे ग्रह हे देखील आपण पाहतो या सर्व खगोलीय वस्तू आहेत आता आपण पाहू तारे कशाला म्हणायचं ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो तारे स्वयंप्रकाशी असतात आपण रोज आकाशात जो पाहतो तो सूर्य हा एक तारा आहे इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसात चांदण्या दिसत नाहीत आता आपण पाहू ग्रह कशाला म्हणायचं ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना ताऱ्याकडून प्रकाश मिळतो ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो ती सूर्याभोवती फिरते त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात आता आपण सूर्यमालेचा अभ्यास करूया सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह यांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात आपली पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते म्हणजेच सूर्याभोवती फिरते तसेच आणखीन सात ग्रह सूर्याभोवती फिरतात ती ग्रह या आकृतीत दिली आहेत ती आपण पाहूया बुध शुक्र मंगळ गुरु शनी युरेनस व नेपच्यून अशी त्यांची नावे आहेत हे सात ग्रह व आपली पृथ्वी असे एकूण आठ ग्रह सूर्यमालेत आहेत सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो म्हणजेच फिरतो त्या मार्गाला त्या त्या ग्रहाची कक्षा असे म्हणतात आता आपण सूर्यमालेच्या चित्राचे नीट निरीक्षण करूया निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असे आढळून येईल की सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध हा आहे पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे तर पहिल्या स्थानावर आहे बुध ग्रह दुसऱ्या स्थानावर आहे शुक्र ग्रह आणि तिसऱ्या स्थानावर आहे आपली पृथ्वी मग पृथ्वी व बुध यांच्या दरम्यानचा ग्रह कोणता तर तो आहे शुक्र ग्रह या चित्रात मंगळ ग्रहाची कक्षा दिसते तुम्हाला पृथ्वीनंतर चौथ्या क्रमांकावर मंगळ हा ग्रह येतो मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर असणाऱ्या ग्रहांची नावे आपण पाहूया ती ग्रह आहेत गुरु शनी युरेनस व नेपच्यून नेपच्यून हा ग्रह सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह आहे तर आज आपण तारे ग्रह व सूर्यमाला याविषयी माहिती पाहिली आता या प्रश्नांची उत्तरे नक्की लिहा धन्यवाद